सध्याला आपण सोलापुरातील लक्ष्मी बँकेसमोर आहोत. मध्यंतरी लक्ष्मी बँकेविषयी लोकांच्या मनामध्ये, विशेषतः खातेदारांच्या मनामध्ये वेगवेगळे संभ्रम निर्माण होते. खातेदारांना पैसे मिळत नाहीत, खातेदारांना अडचणी आहेत, त्याचबरोबर आम्ही दिवाळी कशी करायची, आम्ही कोणत्या प्रकारे आमच्या हॉस्पिटलचा खर्च भागवायचा, आम्ही कशा प्रकारे जर आजारपणामध्ये कोण असेल तर कशा पद्धतीने पैसे द्यायचे. आम्ही तर बँकेचे खातेदार आहोत, ठेवीदार आहोत, परंतु आम्हाला आमचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे खातेदारांनी मध्यंतरी लक्ष्मी बँकेसमोर गोंधळ घातला होता. नेमकी परिस्थिती काय, लक्ष्मी बँक नेमकी कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, इथल्या संचालकांचे म्हणणं काय आहे, त्याचबरोबर इथले जे जनरल व्यवस्थापक आहेत त्यांचं म्हणणं काय आहे, आणि आज कोणी या बँकेला मदत केली, त्याच आपण जाणून घेणार आहोत. लक्ष्मी बँकेच्या गेल्या 3-4 दिवसांमध्ये निरनिराळ्या वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की बँकेकडे या वर्षामध्ये कर्जाची वसुली कमी प्रमाणात झाली आणि त्यामुळे बँकेचं खेळतं भांडवल कमी झालं. लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे पैसे पुरवणं ही अडचणीची गोष्ट झाली. सर्वप्रथम मला एक असं सांगायचं आहे की ठेवीदार हे त्यांच्याकडे असलेली सरप्लस रक्कम बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात ठेवतात. ती रक्कम बँक साठवून ठेवत नाही, ती बँक समाजातल्या गरजू लोकांना व्याजाने कर्जरूपाने देत असते आणि त्यांना दिलेलं कर्ज हे व्याजासकट हप्त्या हप्त्याने परत येणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि हे थांबलं की हा जो पैशाचा चक्र असं हे जे आहे हे चक्र थांबतं, तेव्हा हे असं व्हायला नको आहे, हा माझा पहिला मुद्दा आहे. याकरता लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की ज्यांना गरज नाही त्यांनी आज बँकेकडे पैसे मागण्याकरता येऊन घाई करू नये. बँकेत ठेवलेले पैसे हे सर्वसामान्य नागरिकांचे कष्टाचे पैसे असतात. ते विश्वासाने संचालक मंडळाची नावं पाहून त्यांच्या बँकेमध्ये ठेवलेले असतात. परंतु वेळ अशी आहे की यावेळेला गरजू लोकांना पैसे देण्याकरता बँकेशी त्यांनी सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. सणाचे दिवस आहेत, व्यापाऱ्यांना स्टॉक करण्याकरता काही पैशाची गरज आहे, सर्वसामान्य नागरिकांना खरेदी करण्याकरता पैशाची गरज आहे. असं असताना केवळ बँकेबद्दलची भीती मनामध्ये बाळगून आपले पैसे काढून घेण्याकरता लोकांनी बँकेकडे येऊ नये. पैसे तुमचेच आहेत, ते केव्हाही तुम्हाला ते परतच मिळणार आहेत. 5 लाखापर्यंतची व्याजासकट रक्कम ही इन्शुअर्ड असते. इन्शुअर्ड म्हणजे ज्याप्रमाणे आपण लाईफ इन्शुरन्स करतो, ॲक्सिडेंट इन्शुरन्स करतो, त्याप्रमाणे बँकेमध्ये ठेवलेल्या पैशाची रक्कम ही देखील बँकेने इन्शुरन्स केलेली असते. त्याकरता बँक प्रीमियम भरते. अशा तऱ्हेनं शेवटचा प्रीमियमचा हप्ता सुद्धा भरलेला असून तो मार्च अखेरपर्यंतचा बँकेचा व्हॅलिड हप्ता आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंतचे ज्यांच्या ज्यांच्या FDs असतील त्या सर्व आता सिक्युअर्ड आहेत. आणि दर 6 महिन्याला आपण बँकेचा हप्ता भरत असल्यामुळे त्याही पुढे ज्यांच्या ठेवीची तारीख असेल त्याही ठेवी या सिक्युअर्ड राहणार आहेत. हे प्रामुख्याने सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता राहिला प्रश्न, आज कुणाला गरज आहे त्यांचा. आज ज्यांना आर्थिक रकमेची गरज आहे त्यांनी बँकेशी सहकार्य करून आठवड्याला 5,000 रुपये याप्रमाणे रकमा त्यांनी नेण्याची व्यवस्था करावी. एकदम आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठी रक्कम व्यवहारामध्ये देखील लागत नाही. काही अपवाद प्रसंग सोडले तर, अपवाद म्हणजे कुणाचं हॉस्पिटलचं बिल भरायचं असेल, कुणाच्याकडे लग्नकार्य असेल, एखाद्याच्या मुलाची फी भरण्याची वेळ असेल, याकरता थोडी जास्त रक्कम लागते. आणि ही लागणारी जास्त रक्कम देण्याची व्यवस्था सुद्धा बँक करत आहे. यासाठी ज्यांनी आमच्याकडून मोठमोठी कर्ज घेतलेली आहेत त्या कर्जदारांच्याकडून बँकेचे संचालक, बँकेचे कर्मचारी, रिकव्हरी ऑफिसर्स हे सगळे जाऊन त्यांच्याकडून रकमा वसूल करण्याचा आणि व्याजासकट रक्कम घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो.
आज आम्हाला करजगी साहेबांनी बँकेकडे त्यांच्याकडे असलेली काही रक्कम आज बँकेकडे देऊन मोठा आम्हाला एक दिलासा दिलेला आहे। अशाच तऱ्हेने काही मोठमोठे कर्जदार आहेत त्यांनी आम्हाला गेल्या 3-4 दिवसात पैसे दिले रिफंडचे पैसे, त्याचबरोबर आज उद्या देखील आमच्याकडे काही मोठी रक्कम अशाच तऱ्हेने जमा होणार आहे। तेव्हा नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी घाबरून जाऊ नये। बँकेचं बँक 93 वर्ष चाललेली आहे, मध्यमवर्गीयांनी चालवलेली ही बँक 93 वर्ष अव्याहतपणे चाललेली असताना आत्तासं हे लहानसं वादळ जे आहे हे वादळ हे 4-8 दिवसांमध्ये थांबेल आणि बँक आपली नेहमीप्रमाणे सुस्थितीत राहून तिचा चांगला रिझल्टच आपल्याला दिसणार आहे अशी मी आपल्याला संचालक मंडळाच्या वतीने ग्वाही देतो। संजय एकबोटे, सरव्यवस्थापक लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर। आजच्या या सगळ्या आपल्या चर्चेमध्ये माननीय कुलकर्णी सरांनी सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे। सरांनी ज्या सभासद ठेवीदार यांना जे काही आव्हान केलं आहे त्या आव्हानाव्यतिरिक्त मी माझ्या बँकेतील निर्लेकर साहेबांनी ज्या लोकांना, मोठ्या मोठ्या लोकांना, त्यांच्या विश्वासू लोकांना मागच्या 10 वर्षापासून निर्लेकर साहेब असताना त्यांना कर्ज दिलेले आहेत आम्ही, आणि मागच्या 10 वर्षापासून त्यांनी ते व्यवस्थित कर्ज भरलेली आहेत, व्याज भरलेले आहेत, हप्ते भरलेले आहेत, पण या 2 वर्षाच्या गाळामध्ये काही अडचणीमुळे ते भरू शकले नाहीत। मी त्या सर्व माझ्या टॉप 25 बॉरोवर्सना, मोठ्या मोठ्या थकबाकीदारांना नम्र विनंती करू इच्छितो की या पडत्या काळामध्ये आम्हाला थोडीशी मदत करून आपण जास्तीत जास्त रक्कम भरणा करावी, जेणेकरून या माझ्या छोट्या छोट्याशा सभासदांच्या म्हणा किंवा ठेवीदारांच्या, त्यांची दिवाळी आनंदात जाईल, आमच्या स्टाफची दिवाळी आनंदात जाईल, त्यामुळे त्यांनी काहीतरी रक्कम आमच्याकडे भरावी, म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये यावेळची दिवाळी आनंदात जाईल। आणि आम्ही आता जे 93 वर्षांमध्ये प्रवास करत आहोत तो प्रवास पुढे असाच अव्याहत चालू राहून तो 100 वर्षापर्यंत जाईल हे सगळं आपल्या आशीर्वादाने होणार आहे। मी आपल्याला नम्र विनंती करतोय माझ्या सर्व सभासदांना, खातेदारांना, आणि ज्या पद्धतीनं आज करजगे दादांनी आम्हाला मदत केली त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे। ही मदत अशीच चालू ठेवावी जेणेकरून आम्ही नेहमी शतकोत्तर च्याकडे वाटचाल करताना आम्हाला आनंद होईल आणि त्याच्यामध्ये आपला सगळ्यांचा सहभाग असेल असा विश्वास व्यक्त करतो आणि संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। त्या माध्यमातून लोकांमध्ये जो गैरसमज निर्माण झाला होता त्या गैरसमजाबद्दल मी एक त्यांचं स्पष्टीकरण करू इच्छितो की आज आमच्या बँकेकडे 230 कोटीच्या ठेवी आहेत आणि या 230 कोटीच्या ठेवीला त्यांच्या प्रत्येकाच्या एकूण प्रॉपर्टीला, त्यांच्या कर्जाला जवळजवळ 450 कोटीची प्रॉपर्टी मॉर्गेज आहे। आरबीआयचा नियम आहे, जर तुम्ही 100 रुपये कर्ज काढला तर 100 रुपयाची प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवली तर 70 रुपये कर्ज द्या। त्याचप्रमाणात आम्ही 150 रुपयाची प्रॉपर्टी ठेवून 70 रुपये कर्ज देतो, हे असं आमच्या बँकेचं वैशिष्ट्य आहे। त्याच्यामुळं कुठलेही कर्ज थकीत नाहीये आणि कुठलेही कर्जाला प्रॉपर्टी नाहीये किंवा सिक्युरिटी नाहीये असा याच्यामध्ये प्रश्न उद्भवत नाहीये। सोलापूर शहरातील लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक ही 90 वर्षे जुनी बँक आहे। या बँकेने सोलापुरातील हजारो तरुणांना औद्योगिक बनवलं। 90 वर्षांमध्ये या सोलापूरच्या विकासामध्ये या बँकेचं फार मोठं योगदान आहे। काही प्रसंग असा असतात ना की आज ज्या वेळेला माझ्यावर अडचण होती या बँकेचे चेअरमन मला आठवतं, पूर्ण निर्णय साहेबांनी मी सांगितलं असायचं का म्हणून तुम्हाला माझी बँक तुम्हाला कर्ज देईल, आणि त्याने मला बोलवून मला लोन दिलं। नागेश प्रॉपर्टी माझी बिल्डिंग, पहिली बिल्डिंग सुद्धा माझं काम चालू केलं होतं मी, ते काम करताना ह्या लक्ष्मी बँकेच्या माध्यमातून माझी बँक उभा केली, माझा उद्योग उभा केला। आणि आज ही बँक अडचण असताना मला या मी माझ्या नागेश प्रॉपर्टी कर्ज फेडलं, पण मी सोलापुरामध्ये एक वॉटर पार्क काढावा हे अनेक गोष्टी कराव्यात म्हणून या बँकेने मला कर्ज दिलं। पण माझा वॉटर पार्क मी तयार केला 2 वर्षापूर्वी, वॉटर चालला नव्हता, पण लॉकडाऊन काळामध्ये सरकारने बंद केला, माझ्याकडे या लक्ष्मी बँकेची दिन तटली। पण 3-4 दिवसापूर्वी मी पेपर बघितलं, आमचं चाललं पैसे द्यायचं, मी 1-2-3 महिन्यामधला चाललं त्या बँकेची बाबा अडचण मदत करावी, पण जेव्हा समजलं की बँक फारच अडचणीत आहे म्हणलं नाही, माझं काम पहिलं धर्म आहे की आपण ज्या बँके आपल्याला मदत केलेली आहे
तसे मी आज सोलापुरातील लक्ष्मी बँकेच्या माध्यमातून जे लोक अनेक लोकांनी आपले मोठे झालेले अशा काही टाइमला या लक्ष्मी बँकेला त्यांनी मदत करावी म्हणून मी त्यांना आवाहन करतोय मनापासून की या बँकेची आपले ऋण आहेत आज बँकेने मला लावलं मी बँकेला व्याज देतो फट नाही पण तुमची अडचण काय ही लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी आहे आणि हा सांगतो कर्जदारांनो ठेवीदारांनो ही लक्ष्मी आहे ह्या लक्ष्मीवर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठल्या कमतरी येणार नाही आणि या संचालकाला विनंती करतोय काही गोष्टी अशा असतात की हे संचालक घाबरून जाऊ नका तुम्ही सोलापूर असं आहे या सोलापुरामध्ये थोडं काहीतरी झालं की अनेक गोष्टी होतात पण सर्व चांगलं संचालक मंडळ आहे एकवटे मॅनेजर तुम्ही सुद्धा की काही गोष्टी अडचणी असतात धैर्य राहा एक आता मी म्हणतो ना ही बँक टिकवण्यासाठी तुम्ही आणि आपण सर्व म्हणून प्रयत्न करू ज्या अनेक ठेवीदार अशा म्हणजे ज्या लोकांचे कर्ज मोठे आहेत ती यादी नाही आमच्याकडं या लक्ष्मी बँक कृती समिती म्हणून मी स्वतः काम करायला तयार आहे कारण माझ्या भविष्यात माझं काम असे आहे संघर्ष करणे आणि ही सोलापूरची 90 वर्षाची बँक 100 वर्ष कशी होईल आणि सोलापूरच्या या बँकेला पुन्हा सोलापूरचं गौरव कसं प्राप्त होईल आणि पुन्हा नवीन उद्योजकांना कसं बेंगलोर मिळेल एवढं हे करतोय आज माझ्याकडे परवा आले घरला मला काय वाटलं चांगलंय का अडचण तुम्ही आलात पण मला थोडं संकोच झाला होता की आलेलं मी मिनिट लक्ष्मी बँक म्हणजे मी घेतली बँक समजतो पण मी शब्द होता आज मंगळवारी आज जसं मी पैसे भरले माझा उद्योग चालू झाला नाही पण आज तुम्हाला पैसे दिले पुढचा हे तुम्हाला चेक पैसे दिले पण अजूनही तुम्हाला सांगतोय म्हणताना या बँकेसाठी सर्वस्व करणार मी निर्लयकरणार शब्द दिला होता आणि शब्द पाळणार आणि पुन्हा या बँकेचं वैभव शिकला जावं एवढी शुभेच्छा देतो आणि जनतेला मी हे करतोय ज्या लक्ष्मी बँकेचे ग्राहक आहेत हे ठेवायचं कुठल्याही प्रकारचा गैरसमज करू नका या बँकेतून सर्व चांगलं होईल लक्ष्मीवर विश्वास ठेवा एवढं